पण तिकडे लोक पेटलेली आहेत, पिसाळलेली आहेत. अगदी अमित शहाना सुद्धा कोणी जुमानत आहेत. काय केलं अमित शहानी जाऊन? मणिपूर पेटलेलं आहे. अजूनही मोदी, मला असं कळलं मोदी अमेरिकेत चाललेत आता, पण मणिपूरमध्ये जायला तयार नाही आहेत. ती भाकड कथा सत्य करायची असेल तर मणिपूर शांत करून दाखवा, जा. पहिलं नुसतं मोदींनी, मला असं वाटतं मोदी मणिपूरमध्ये जाऊनच दाखवावं. आणि ही सत्तेची मस्ती आहे. हा जो तुमचा फुगलेला फुगा आहे, तो फुगा फोडायला आम्हाला वेळ नाही लागणार. एवढीच जर तुमची मस्ती दाखवायची असेल तर मणिपूरमध्ये जा आणि दाखवा. जा तिकडे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स सगळे पाठवा पहिले. त्या अधिकारी जात आहेत का बघा, आणि गेले तर परत येत आहेत का बघा. जाळून टाकतील तिकडे लोक त्यांना. पण तिकडे लोक पेटलेली आहेत, पिसाळलेली आहेत. अगदी अमित शहाना सुद्धा कोणी जुमानत आहेत. काय केलं अमित शहानी जाऊन? मणिपूर पेटलेलं आहे. अजूनही मोदी, मला असं कळलं मोदी अमेरिकेत चाललेत आता, पण मणिपूरमध्ये जायला तयार नाही आहेत. विश्वगुरु अमेरिकेत तुम्ही जाऊन तुमचं ज्ञान पाजळणार विकत घेतलेल्या लोकांसमोर. माझ्या देशातला एक भाग पेटलेला आहे. मणिपूर माझ्या देशातलं राज्य आहे. ते पेटलेलं राज्य, अरे तुम्ही रशिया आणि युक्रेनचं युद्ध थांबवलं असं जी काही भाकड कथा सगळ्यांनी सांगितली, आजपर्यंत हे 10 वर्ष 9 वर्ष भारतीय जनता पक्षाची आहे, भाकड कथा आहे. ती भाकड कथा सत्य करायची असेल तर मणिपूर शांत करून दाखवा, जा. पहिलं नुसतं मोदींनी, मला असं वाटतं मोदी मणिपूरमध्ये जाऊनच दाखवावं, मग त्याच्यानंतर लोक त्यांचे ऐकतील की नाही ते बघतील. पण त्याच्यासाठी आधी मनामध्ये आग पेटायला पाहिजे. जे शिवसेना प्रमुखाने आम्हाला शिकवलं ते एक म्हणजे कोणावरती हात उचलू नका. पण जर कोणी तुमच्यावरती हात उगारला तो हात जागेवर ठेवू नका. आणि आज मी मुद्दा म्हणून त्या आपल्या युवती सेनेच्या अयोध्येला मंचावरती बोलवलं होतं. काल तिच्यावरती शाईफेक झाली. त्याच्या आधी ठाण्यामध्ये त्या शिंदे नावाच्या आपल्या कार्यकर्तीला मारपीट झाली. महिला गुंड तयार झालेत. पण याच्या पुढे जर माझ्या माता भगिनीवरती हात उठला तर तो हात जागेवर ठेवू नका. अन्याय आम्ही करणार नाही, पण आमच्यावरती अन्याय करणारा हात आम्ही जागेवर ठेवणार नाही. ही जी शिवसेना प्रमुखांची जी शिकवण आपल्याला आहे, ते शिवसेना प्रमुखांचे विचार हे विचारांचे वारसदार नाही आहेत. हे गद्दारांच्या विचारांचे वारसदार आहेत. शिवसेनेच्या समोर हे काही पहिलं आव्हान नाहीये. आणीबाणीचा काळ सुद्धा मला आठवतोय. आणीबाणीनंतरची जनता पक्षाची राजवट देखील मला आठवते. त्यावेळेचे जे आपले सगळे नेते होते, सुभाष देसाई आहेत, मला वाटतं दिवाकर रावतेजी वगैरे, तेव्हाचे सिनियर लोक तेव्हा होते. जनता पक्षाची लाट आली होती आणि शिवसेना प्रमुखांना शिवसेना भवनमध्ये आपल्यापैकीच एकाने सांगितलं होतं, म्हणजे त्यावेळेचे जे एक होते नेते, नंतर ते गेले जनता पक्षात, ते म्हणाले बाळासाहेब आपली शिवसेना आता राहिलेली नाही. ही जी काय तुमच्या मनामध्ये शिवसेना तुम्हाला वाटते, ही शिवसेना फक्त आणि फक्त तुमच्या आजूबाजूला जे 4-10 सुरेमारेवाले आहेत तेवढ्यापुरती शिवसेना आहे. आता आपल्याला जनता पक्षात जाण्याशिवाय दुसरा प्रत्यय राहिलेला नाही, दुसरा कोणताही पर्याय राहिलेला नाही. आणि मग शिवसेना प्रमुखांनी सांगले ठीक आहे, आड्डा असले तरी माझे कट्टर आहेत, मी त्यांच्या बरोबरीने त्यांना सोबत घेऊन माझी शिवसेना पुन्हा उभी करून दाखवेन. आड्डा असले तरी चालतील, पण निष्ठावान आहेत. ढीकभर सगळे नाचलेले आणि गद्दार लोक बरोबर घेऊन जाण्यापेक्षा, गद्दारांच्या फौजेचं नेतृत्व करण्यापेक्षा मुठभर निष्ठावंतांच्या फौजेचं नेतृत्व मला कदापि मान्य आहे. कारण युद्ध हे लढलं जातं ते निष्ठेवरती लढलं जातं.